छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या काळजात आहेत. पण शिवाजी राजे समजून घेताना आमची कुठेतरी चुकबोल होती आहे. माझे मित्र अमर राऊत म्हणतात की माणसाच्या छातडावर शिवाजी, माणसाच्या मनगटावर शिवाजी, माणसाच्या कपड्यांवर शिवाजी, माणसाच्या पाकिटात शिवाजी, पण माणसाच्या डोक्यावर असणारे शिवाजी राजे माणसाच्या डोक्यात यायला वेळ लागतोय. आणि म्हणूनच शिवराय आम्हाला डोक्यात घ्यावे लागतील, शिवराय आम्हाला समजून घ्यावे लागतील. महाराष्ट्रातल्या माणसाला शिवाजी राजे समजले का, मराठी माणसाला शिवाजी राजे समजले का, हा जर प्रश्न तुम्ही आम्ही एकमेकाला विचारला तर याचं उत्तर कदाचित असं मिळतं की नाही. अजूनही 400 वर्ष उलटत आली तरी शिवराय मात्र आम्ही समजून घेऊ शकलो नाही. महाराष्ट्राच्या इकडे उत्तरेला गुजरात नावाचं राज्य. मगाशी सुमेध दादा म्हणाले की आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्यांना मराठी भाषेत शिवाजी राजे समजावून सांगतो, पण जेव्हा जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा तेव्हा एखादा माणूस कोणतरी उठून येऊन उभा राहतो आणि आम्हाला सहज बोलून जातो, जो रजाय जात समाज धर्म देखियो नथी, जेने बाधाने जीवाने जीतवाने उमेद आपी, अखंड हिंदुस्तान उभो करवा माटे પોતાનું આયુષ્ય ખર્ચી કર્યું, અવરણું ધુરંધર છે, પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર છે, ક્ષત્રિય કુલાવતાંશ રાજાધિરાજ મહારાજનું મારા પ્રણામ છે. ગુજરાતના માણસાને રાજા શિવાજીનો ગૌરવ કરાવવા हे महाराष्ट्रातल्या शिवाजीराजांचं गमक महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातच्या सारख्या माणसांना कळालं. शिवाजीराजांच्या काळामध्ये एक कोणतरी कवी नावाचा माणूस येतो, रायगड शोधत शोधत शिवाजीराजाच्या नावाच्या व्यक्तिमत्वाला शोधतो. कोण महाराष्ट्राच्या मातीत राजा शिवाजी जन्माला आलेत, ज्या शिवाजीराजानं रायताचं राज्य निर्माण करायला घेतलंय, आणि कोण राजा की ज्या राजाचा गौरव इतका व्हावा, असं काय निर्माण केलंय शिवाजीराजानं की त्या शिवाजीराजांचा लोकांना गौरव वाटतो. आणि उत्तरेतून बिरवल नावाच्या माणसाच्या गावातून एक कवी नावाचा माणूस येतो. मी म्हणतोय की शिवराय आम्ही समजून घेण्यात कमी पडतोय. ज्या पुस्तकाचं लिखाण झालेलं आहे, 1 जानेवारीला रायगडावर त्याचा प्रकाशन सोहळा करणार आहे. आपापले शिवराय समजून घेताना प्रत्येकानं शिवराय समजून घेणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांना शिवराय कळले, आपल्याला कळले की नाही कळले हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय. बिरवलाच्या गावावरून आलेल्या एका युवकानं शिवाजीराजांना शोधावं आणि जगदीश्वराच्या मंदिरापाशी येऊन एका माणसाशी त्यांना संवाद साधावा आणि त्यांना सांगावं, मी कवी आहे, मी कविता करतो, मी छंद करतो, मला कविता करायची आहे. इथे मराठी अमराठी माणसं राहत असतील. ही मुंबई नगरी आहे. या मुंबईच्या नगरीमध्ये राहणाऱ्या अमराठी माणसांसाठी देखील किती अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजीराजांसाठी शोधायला आलेल्या त्या माणसानं त्यांना विचारावं, यहाँ पे शिवाजीराजे कौन है, मुझे उनसे मुलाकात करनी है, कुछ पल दो पल उनसे बातें करनी है, उनसे कुछ बातें समझनी है. मैं कवी हूँ, मैं शायरी करता हूँ, मैं छंद रचता हूँ. तर त्या माणसानं सांगावं, बोलून दाखव काय छंद करतोस. त्या माणसानं त्या कवीनं म्हणावं, साजी चतुरंग वीर रंग में तू रंग चढ़ी सारजा शिवाजी जंग जितने चलत है, भूषण भनत भिनत नजर भिन्न नगर तक है, आयल बैल खैल बैल खला में गायल बैल गजन के ठैल पैल सैल उसलत है, तारस तारणी धुरी धारा में लगे जिमी तारा परा पारा परा पारा वारा यो हलत है. एखाद्या थाळीमध्ये जर पारा ठेवला तर तो पारा ताटाच्या दिशेनं वळेल, ताट ज्या दिशेनं वळेल त्या दिशेनं तो पारा वळेल, असं वर्णन कवी भूषण नावाच्या व्यक्तीनं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजांबद्दल करावं. उत्तरेतल्या माणसानं येऊन राजा शिवाजींचा गौरव करावा, हिंदवी स्वराज्य संस्थापकाचा गौरव करावा. पण शिवाजीराजे आम्हाला समजलेत का? एक विद्यार्थी म्हणून आम्ही शिवराय समजून घेऊ शकलोय का? एक पालक म्हणून आम्ही शिवराय समजून घेऊ शकलोय का? एक आदर्श बाप म्हणून, आदर्श कुटुंबाचा प्रमुख म्हणून आम्ही शिवराय समजून घेऊ शकलोय का? हे आम्हाला शिवराय समजून घेणं गरजेचं आहे.
आदर्श राज्यकर्ता म्हणून आदर्श राज्य व्यवस्था कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था सांभाळण्यासाठी समाजाचा समाज सेवक एक आदर्श सामाजिक अभियंता म्हणून आम्ही शिवरायांना समजून घेऊ शकलोय का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर कुठे मिळतील तर मला असं वाटतं मी आतापर्यंत गेली काही 6-7 वर्ष शिवरायांचे विचार अखंड हिंदुस्थानभर घेऊन फिरतोय तो विचार त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये ठेवलेला आहे. मला सांगा ना जेव्हा आपलेच भाऊ आपल्याच भावांच्या विरुद्ध दंड थोपटून बंड पुकारायला उभे राहतात आपलेच भाऊ आपल्याच माणसांची आपल्याच भावांची डोकी फोडायला उभी राहतात आणि एखादा कोणतरी दिल्लीतला बादशाह राजा सांगतोय की लढा आपल्याच माणसांच्या विरोधात. एक काळ होता राजे शिवाजींच्या काळामध्ये जाधव आणि भोसल्यांचं वैर निर्माण झालं आणि त्यातून अन्यायाची जाणीव निर्माण झाली. जिजाऊन राजे शिवाजी निर्माण केले घडवले संस्कार दिलेत. आजच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला आज जेव्हा आम्ही आमच्याच भावांच्या विरोधात एकमेकाची डोकी फोडायला उभी राहतो आणि राजकारणी एकमेकाच्या मांडीला मांडी लावून जेव्हा बसतात तेव्हा आम्हाला राजे शिवाजी समजून घ्यावे लागतील समजून घ्यावे लागतील आम्हाला राजे शिवाजी. 4-5-5-6-6 वर्षाची लेकरं जेव्हा जेवायच्या वेळेला मोबाईल घेऊन कायम लागतो त्यांना तेव्हा तेव्हा आम्हाला राजमाता जिजाऊन बाळ शिवाजी राजाला केलेले संस्कार चिऊची गोष्ट काऊची गोष्ट रामायण महाभारत विविध पराक्रमाच्या नीतिमत्तेच्या अनितिमत्तेच्या जयाच्या पराजयाच्या कथा ज्या जिजाऊन सांगितल्या त्या कथा आम्हाला आमच्या लेकरांना सांगावं लागेल आणि आम्हाला तसे शिवराय समजून घ्यावे लागतील. मला सांगा ना इतिहास मला वाटतं 20-25 बायका बसल्यात. सगळ्या आयांच्या चरणी मी नमस्कार करतो. जेव्हा आपल्या घरातला आपलं लेकरून रडायला लागतं तेव्हा आपण काय करतो जेवत नाही म्हणून काय करतो मोबाईल देतो. सासूबाई सांगते नको देऊस मोबाईल. सुनबाई म्हणते आजीबाई गप बसा तुम्हाला काही कळत नाही पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. सासूबाईला प्रश्न पडतो इचा नवरा मोबाईल शिवाय जेवला कसा असेल. या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही जेव्हा त्यांच्या मनामनामध्ये आदर्श व्यक्तिमत्वांचे विचार रुजवत नाही त्यांच्या पोटामध्ये मनामध्ये मस्तिष्कामध्ये पेरत नाही तोपर्यंत आम्हाला शिवराय समजून घ्यावे लागतील. नाहीतर या पुढच्या पिढीमध्ये समाज व्यवस्था शिल्लक राहणार नाही कुटुंब व्यवस्था शिल्लक राहणार नाही आणि आपलीच माणसं आपल्याच माणसांची डोकी फोडायला तयार राहतील आणि कुठेच विचारांची प्रणाली उभी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला शिवराय समजून घ्यावे लागतील. आज आम्ही पाहतो राजकीय व्यवस्था सकाळी कोण कोणाच्या बरोबर शपथ घेतो रात्री तीच शपथ कॅन्सल होते आणि सामान्य माणसाला मात्र काही काही पडलेलं नाही. कोणतरी राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला ज्या राजाच्या येण्यानं प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं की या राजासाठी मेलं पाहिजे जान झोकून काम केलं पाहिजे. आज मला सांगा ना कोण असा पक्षाचा पक्षश्रेष्ठी आहे की ज्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं या पक्षश्रेष्ठीसाठी जीव द्यावा वाटतं याची बात वाटत नाही. राजे शिवाजींच्या कडे असं काय होतं की लोक शिवाजी राजांसाठी मरायला तयार झाले. एक सांगू मोगलांची मोगलशाही झाली विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली अहमदनगरच्या निजामाची निजामशाही झाली कुतुबशहाची कुतुबशाही झाली पण या अखंड हिंदुस्थानामध्ये आई जिजाऊचा एकमेव असा वाघ आहे की त्यांची भोसलेशाही नाही झाली त्यांचं झालं स्वराज या रयतेचं स्वराज. आणि म्हणून लोक शिवाजीराजांसाठी मरायला तयार झाली. एक साधा विचार करा ना एक साधा विचार करा आज सामान्य माणसाच्या हिताच्या राजकीय दृष्टिकोनातून किती घटना घडतात किती निर्णय घेतले जातात शेतकऱ्यांसाठी किती निर्णय घेतले जातात सामान्य माणसासाठी किती निर्णय घेतले जातात माहीत नाही. व्यापाऱ्यांचं हित तेवढं जपलं जातं. या सगळ्याचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा शिवराय समजून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे जेव्हा जेव्हा इथल्या शेतकऱ्याला कळलं राजे शिवाजींचा अंमल आलाय आणि राजे शिवाजींच्या अंमल येण्यानं आतापर्यंत मोगलांचे सैनिक येत होते शेतीची नासाधूस होत होती
आतापर्यंत मोगलांचे सैनिक येत होते, शेतीची नासाधूस होत होती. जेव्हा शिवाजी राजांचा अंमल आला तेव्हा प्रत्येक शेतीचं पीक सुरक्षित राहायला लागलं. मला सांगा ना, जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला कळलं असेल की राजा शिवाजींच्या येण्यानं शेती सुरक्षित राहिले, तेव्हा त्या शेतकऱ्याला वाटलं नसेल हा राजा जगला पाहिजे, वाटलं नसेल. एक कोण तरी रांजाच्या पाटील मुलीवर बदामाल करतो आणि मग त्या रांजाच्या पाटलाला जेव्हा चौरंग केलं जात, तेव्हा जेव्हा जेव्हा या मुलींच्या वडिलांना कळलं असेल की राजा शिवाजींच्या येण्यानं मुलींवर बदामल करणाऱ्याला चौरंग करण्याची शिक्षा केली जाते, काळजाला विचारा, त्या मुलींच्या बापाला वाटलं नसेल हा राजा जगला पाहिजे, वाटलं नसेल. लोक मरायला तयार झाले. शिवाजी राजांचं राज्य आपली पुढची पिढी राजकारणात स्टेबल करण्यासाठी नव्हतं, शिवाजी राजांचं राज्य या जनतेच्या कल्याणासाठी होत, आणि ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. शिवराय समजून घेताना आम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मी फार वेळ बोलणार नाही, पण स्वराज्याचे शिवराय, या शिवरायांचं स्वराज्य आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. एक सामाजिक अभियंता म्हणून आम्हाला शिवराय समजून घ्यावे लागतील. एक कुटुंबाचा आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला शिवराय समजून घ्यावे लागतील. संकटांवर कितीही संकट आली तरी त्या संकटांवर मात करण्याची ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते व्यक्तिमत्व आम्हाला समजून घ्यावं लागेल. शिवराय म्हणजे असं व्यक्तिमत्व, त्या अन्यायाला त्या संकटाला समोर छाती ठोकपणे उभं राहून सांगणारे राजे जे म्हणतात, अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर इथे उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, जिंकणे नियतीला शक्य नाही. इतकं ताकद आपल्या ध्येयावरती, आपल्या मनगटावरती आणि आपल्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवणाऱ्या राजांमध्ये आज आमची पोरं, एक मार्क कमी पडला म्हणून आलं टेन्शन, दोन मार्क कमी पडले आलं म्हणून टेन्शन, आई बोलले, वडील रागावले, नेटवर्क गेलं, वायफाय गेलं म्हणून आलं टेन्शन, 7:15 ट्रेन गेली म्हणून आलं टेन्शन. सगळ्या टेन्शनच्या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा शिवाजीराजांचं टेन्शन आणि आमच्या टेन्शन मध्ये किती मोठी तफावत आहे. आमचे एक मित्र जर ती नाही म्हणाली तर आमच्या मित्राला व्हॉट्सअप करतात, काय सांगू यार, लय टेन्शन आलंय. तिकडून रिप्लाय येतो, 2 बियर एक्स्ट्रा घेऊन ये, मी अमुक अमुक मोरवीवर बसलोय. मला सांगा, टेन्शनला बियर पर्याय आहे का? ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल, आता इतके प्रयत्न करून देखील खचायला आलो, इतका प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, अभ्यास करतोय, नोकरी सुटत नाही, नोकरी निघत नाही, इतके प्रयत्न करतोय, यश मिळत नाही, आणि ऐन ऐश्वर्याच्या यशस्वीतेच्या शिखरावरती आता विराजमान व्हायला आलो, आणि यशस्वी होता होता जसा पत्त्यांचा बगळा कोसळावा तसं तुमचं यश जेव्हा भुई सपाट व्हायला येतं, आणि तुम्ही जेव्हा भुई सपाट व्हायला येता तेव्हा शिवाजी राजांचा पुरंदरचा तह आठवा. जगण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा त्या पुरंदरच्या तहातून आपल्याला मिळेल. शिवरायांच्या संघर्षाचा काळ आम्हाला तो समजून घ्यावा लागेल. अरे 35 किल्ल्यांपैकी 23 गडकोटानं 4 लक्ष होण्याचा मुलुख द्यावा लागतो. हा कल्याण आणि भिवंडीचा प्रांत, माहुलीगड, भंडारगड, पळसगड, इकडं माणिकगड, रतनगड, पुन्हा आमचा हा लोहगड, हे विसापूर, सगळे किल्ले शिवाजीराजांनी 23 किल्ले दिलेत. 35 पैकी केवळ 11-12 किल्ले शिल्लक राहिलेत 1665 ला, आणि 1674 ला जेव्हा राजाभिषेक झाला तेव्हा या राजांकडे 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकलेले दिसतात. जेणेकरून 8 वर्षात ज्या माणसानं 350 किल्ले जिंकले त्या माणसाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा काय असेल आणि ध्येयावरती निष्ठा काय असेल. ध्येयापासून विचलित झालेल्या युवकांनी शिवाजीराजांकडून एक आदर्श तरुण म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे राजे आम्हाला समजून घ्यावे लागतील. आमच्या पोरांना व्हायचं असतं डॉक्टर, आमचे कैलास महाराज सांगतात, सुमेधदादांचे मित्र आहेत आमचे गुरुवर्य. आमच्या पोरांना व्हायचं असतं डॉक्टर, आमची पोरं होऊन जातात कंडक्टर. आमच्या मुलांनी ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचंय, आमचं ठरत नाही आम्हाला काय व्हायचंय. वयाच्या 16 वर्षी स्वतःचं स्वप्न ठरवणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे.
आमची स्वप्न ठरली पाहिजेत. राजे शिवाजी आम्हाला सांगतात स्वप्न ठरवा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा आणि पाठलाग तोपर्यंत करत राहा जोपर्यंत तुमच्या गळ्यात यशस्वीतेची माळा पडत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. किती मोठी गोष्ट शिवरायांच्या रूपानं तुम्हा आम्हाला मिळाली आहे. जाता जाता फक्त एक दोन मिनिटांमध्ये चांदवडच्या विष्णू थोरेंची कविता तुमच्या पुढे ठेवतो आणि या पुस्तकाच्या संदर्भात जे काही बोललो. 1 जानेवारीला 2023 या दिवशी गेली 5 वर्ष मी रायगडावरती 1 जानेवारीचा सूर्योदय पाहत असतो आणि माझ्या मनात एक संकल्पना होती की जो शिवरायांचा विचार वेगवेगळ्या पिढीमध्ये आपण पाहतो, मुलांसाठी शिवराय किती महत्वाचे आहेत, वडिलांसाठी किती महत्वाचे आहेत, आबासाहेबांची भूमिका किती महत्वाची असायला हवी, कुटुंबाचं दुःख काय असतं, ते कुटुंबाचं दुःख जेव्हा बाजूला सारून शिवाजीराजा आपल्या कर्तव्याला महत्व देतो तो शिवाजीराजा आम्हाला समजून घेणं किती गरजेचं आहे. जेव्हा संपविण्यास स्वराज्य अफजल्या धावला, 5 सप्टेंबर 1659 या माणसाची पत्नी वारली आहे सईबाई आणि अफजल खान जेव्हा महाराष्ट्रात चालून येतोय, अरे संपविण्या स्वराज्य अफजल्या धावला, निर्भय राजानं त्यास टरा टरा फाडला. संपविण्या स्वराज्य अफजल्या धावला, निर्भय राजानं त्यास टरा टरा फाडला, अरे सारून दुःख बाजूला, गनिमास रोखून धरला, मोघलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा तरला. ही माझी कविता तुमच्या पुढे ठेवली. एखाद्या लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही 1 महिना 2 महिन्यामध्ये गुंतलो तेव्हा आमची मानसिकता जेव्हा खचून गेली, जो राजा 4 महिने या पन्हाळ्यामध्ये अडकला तेव्हा त्याची मानसिकता काय झाली असेल. पण त्या सगळ्यामध्ये त्यानं सगळं व्यवस्थापन केलं आणि पन्हाळ्याचा वेढा सोडला, सिद्धीचा तोडून वेढा पन्हाळा सोडला, सिद्धीचा तोडून वेढा पन्हाळा सोडला, बाजी फुलाजीने शिवबांस आश्रय धरला. गुढीपाडव्याला जाणार होते बाजी फुलाजी पण गेले नाही, मोहीम फत्ते झाली पाहिजे. सिद्धीचा तोडून वेढा पन्हाळा सोडला, बाजी फुलाजीने शिवबांस आश्रय धरला, अरे समर्पणाची गाथा वीर शिवबा काशीद ठरला, अरे मोघलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा तरला. त्या सिद्धीचा वेढा सोडून राजे शिवाजी निघाले, ही इतकी सगळी मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा 24 ऑक्टोबर 1657 हा कल्याणी भिवंडीचा प्रांत ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजांनी जगातली सगळ्यात मोठी एक क्रांती केली. ही क्रांती काय केली तुम्हाला सांगतो. आशीर्वाद लाभला दुर्गाडी किल्ल्यावरला. किती लोकांना दुर्गाडी किल्ला माहिती आहे, हात वरती करा जरा एकदा. ज्या ज्या लोकांना दुर्गाडी किल्ला माहिती आहे दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा दुर्गाडी किल्ल्यासाठी. ज्या दुर्गाडी किल्ल्याच्या पवित्र पावन भूमीत आपण राहतोय, अरे आशीर्वाद लाभला दुर्गाडी किल्ल्यावरला, तच मोघल रोखले वाटेला. हे वसई विरार पोर्तुगीज तिकडून येत होते, कल्याण भिवंडीच्या प्रांतातून इथे उतरत होते. पश्चिम भारताचं जर टोक प्रवेशद्वार कुठलं असेल तर ते कल्याण होत. आशीर्वाद लाभला दुर्गाडी किल्ल्यावरला, तच मोघल रोखले वाटेला, अरे भारताच्या आरमाराचा मुहूर्त ठरला, मोघलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा ठरला. भारताच्या आरमाराचा मुहूर्त या कल्याणच्या भूमीमध्ये रचला गेला, हा तुमच्या माझ्या सगळ्यात मोठा अभिमानाचा भाग आहे आणि ते शिवराय आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मंडळी, ग्लोबल महाराष्ट्र पर्यटन महोत्सव यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपापल्या शिवराय समजून घेताना या विषयावर तुमच्याशी बोलताना तुमच्या समोर ठेवताना मनस्वी आनंद होतोय. जेव्हा एखादा लेखक एखादा वक्ता आपलं स्वतःचं पुस्तक निर्माण करत असतो, लिखाण करत असतो, तेव्हा ते एखाद्या प्रसूत होणाऱ्या आईला जेव्हा त्याचा लेकरू जन्माला आल्याचा आनंद होतो, तसं पहिलं पद्य पुस्तकाच्या रूपानं तुमच्या पुढ्यात ठेवतोय, तुमच्या ओटीमध्ये ठेवतोय. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषांमध्ये या पुस्तकाला प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे.
आजकाल वाचन संस्कृती सोबत श्रवण संस्कृती सुद्धा खूप मोठा जोमाना फोफावती आहे. आणि म्हणून याच पुस्तकाचं ऑडिओ सीडी सुमित दादांच्या माध्यमातून आपण त्याच वेळेला प्रकाशित करण्याचा विचार करतो आहोत. इथे असलेल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय आमचे भालेराव साहेब, डॉक्टर अमितजी दुखंडे साहेब यांना देखील धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज तुमच्याशी मला बोलता आलं. जाता जाता फक्त एक कविता थोडक्यामध्ये काही 2 ते 4 ओळी तुमच्या पुढे ठेवील आणि मी माझं मन महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार करतो आणि ऐतिहासिक या कल्याण नगरीला माझा नमस्कार करतो. खरं तर या ऐतिहासिक नगरीला नमस्कार करण्याचं कारण असं आहे की मुंबई अस्तित्वात येण्या अगोदर देखील जे शहर अतिशय महत्वाचं आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं जात होतं अशा या शहराला मनपूर्वक नमस्कार करतो. दादा इको खूप कमी करा, आणखीन कमी करा, फक्त मॉनिटर जेवढा देता येईल तेवढा द्या. विष्णू थोरे चांदवडचे आहेत, ते म्हणतात की हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय आणि स्वराज जला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. अरे जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, अरे जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे, आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. अरे माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रयत झाली हवाल देईल राबणारा फासावर, रयत झाली हवाल देईल राबणारा फासावर, मरणावर टपलेले दलाल इथे वासावर. अरे बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल. इथे असलेल्या सगळ्या तरुणांसाठी शिवराय समजून घेणं का गरजेचं आहे ते एका या चारोळीतून समजेल. मर्दाचा जीता आहे पिऊन थोडा खंबा. आमचे तुकडे झाले त्या सगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. मर्दाचा जीता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे मर्दाचा जीता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. अरे देशासाठी या स्वराज्यासाठी सरळ सरळ मृत्यूलाही कवटाळणारा वीर शंभू राजा पुन्हा एकदा इथे घडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल. आणि शेवटच्या चार ओळीत माझ्या इथे असलेल्या सगळ्या महिलांसाठी आयांसाठी कवी विष्णू थोरेंचं वाक्य आहे, मी क्लिअर करतो. इथे बाजूला कोण गावला माझ्या गुरुवर यांचं कीर्तन सुरू आहे आणि मी जेव्हा जेव्हा काही विषयांवर बोलण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा मी त्या त्या कार्यक्रमाला स्थानिक तेथील माणसं सोबत घेऊन फिरतो. या ठिकाणी आमचे काका तानाजी पतंगराव या आलेले आहेत. इथे मगासपासून तुम्ही सुमेध दादांना बघतायत. समोर आमचे संजय दादा मांजे आहेत, विशाल दादा घनगाव आहेत आणि ज्यांनी पूर्ण तुकडेट सालेची वेब सिरीज केली ती माझी सगळी बांधव मंडळी, कृणाल असेल ही सगळी मंडळी. आता यांचा उल्लेख का केला ते मी चारोळी झाल्यावर सांगतो. कारण मला किनवलीला सुखरूप जायचंय, ही माणसं माझ्यासाठी सध्या खूप महत्वाची आहे. सगळ्या आयांनी कान देऊन ऐका, ह्या शेवटच्या चारोळी तुमच्या ओटीमध्ये टाकतोय. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, सगळ्या आयांनी ऐका प्लीज. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. म्हणून इतका सगळा आटापिटा केला की ही सगळी माणसं माझ्या सोबत आहेत, नाहीतर किनवलीला सुखरूप जाणं अवघड होईल माझं. विष्णू थोरेंची वाक्यात माझी नाही. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. जिजाऊंच बाळ शिवबांसारखे मढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय.
सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? आणि ते स्वराज्याचं सपान तुम्हाला सगळ्यांना पडावं, शिवराय तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावेत हा आदर्श विचार या व्यासपीठावरून मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. सर्व आयोजकांचे, मान्यवरांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.